राम कृष्ण हरी, नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठोबाऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. संत रामदासांनी मनाच्या श्लोकांमध्ये हे मन कोणतं आहे हे सांगितलंय, आणि ते सांगताना हे मन म्हणजे फक्त व्यक्तीचं मन नव्हे तर समाजाचं मन आहे, आणि त्याला उपदेश समर्थांनी केला. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदि वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जगी तो चितो मानवी धन्य होतो. प्रभातेच्या वेळी काय करावं तर राम चिंतित जावा. राम चिंतावा म्हणजे काय करावं तर रामाची जी अगणित रूप आहेत तुमच्या माझ्या समोर, मग तो दाशरथी राम आहे, तो सीतेचा राम आहे, तो हनुमंताचा राम आहे, तो रावणाच्या दृष्टीला दिसलेलाही राम आहे, या सगळ्या रामाचं चिंतन करताना आत्मतत्वाची जाणीव तुम्हाला होते आहे का याचा शोध ते घ्यायला सांगतात. आत्मतत्वाची जाणीव होणं ही साधी गोष्ट नाही, आणि आपल्यासारख्या भौतिक जीवनामध्ये बरबटलेल्या माणसांना तर ती अजिबातच जवळची नाही. म्हणजे काय, वरणात मीठ कमी पडलं म्हणून आम्ही घर डोक्यावर घेतो, पोळी जरा जास्त भाजली गेली म्हणून वातड झाली तर आम्ही जेवताना नको नको त्या गोष्टी बोलतो. किंबहुना मी माझ्या डोळ्यांनी अशीही माणसं पाहिली आहेत की त्यांना जेवण त्यातली चव त्याची रुची आवडली नाही तर त्यांनी भालाफेक करावा थाळीफेक करावी, तसं जेवणाचं ताटही भुरकावून देणारी या माणसं या समाजामध्ये कमी नाहीत. मग अशा माणसांचं काय करायचं? अशीच माणसं डोळ्यासमोर ठेवून हे लिहिलं गेलंय का? अजिबात नाही. सगळ्यांसाठी सर्वकालिक आणि सर्वांसाठी हे लिहिलं गेलंय, मग आपण आपल्या रुचीमध्ये अडकून पडतो. काय होतो बघा, एखादा पदार्थ आपल्याला खूप आवडतो म्हणून आपण नित्यनेमानं तोच खातो, त्याची चव आपल्याला जिभेवर राहावी असं वाटत राहतं. सांसारिक माणूस आहोत ना आपण, पण असं करताना त्याच्यापासून सुटता आलं पाहिजे आणि मनाला रामाच्या रंगी रंगवता आलं पाहिजे, यासाठी तर संतांनी उपदेश केला. तो उपदेश हा सोपा होता, पण आम्ही त्याच्या भोवती इतकी अवगुंठनं बांधून टाकली. म्हणजे तुम्ही बघा, नाही हो ते ज्ञानेश्वर आहेत, नाही हो ते नामदेव आहेत, त्यांच्यासारखं आम्हाला कसं जमणार? आपण ज्या खस्ता आजच्या जीवनामध्ये खातो त्याच खस्ता त्यांनाही खाव्या लागल्यात. म्हणजे तुकाराम बाबांचं जर सहजीवन आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनात आलेले प्रसंग, म्हणजे ती उसाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, एकच ऊस शेवटी उरतो आणि त्यांची पत्नी म्हणते की आता हा तुम्ही माझ्या पाठीत घाला, मी तुमच्या पाठीत घालते, असे प्रसंग आपल्याही जीवनात येतातच. किंवा नामदेवरायांच्या आयुष्यातला प्रसंग, ज्यावेळी ते नैवेद्याच्या ताटातलं पोळी रस्त्यावरून पळणारं एखादं कुत्रं घेऊन जातं, त्यावेळी अरे त्याच्यावर तूप वाढायचं राहिलं रे, थांब थांब म्हणत नामदेव राय त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावतात, हा प्रसंग असेल. याच्यातून काय सांगितलं जातंय, याच्यातून काय आपल्याला समजून घ्यायचं आहे? आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, प्रत्येकामध्ये राम आहे, आणि तो राम आपल्याला शोधला पाहिजे, तो राम आपल्याला सापडला पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, रामाच्या रंगामध्ये आपण तल्लीन झालं पाहिजे. रामरंगात तल्लीन नाही झालं तर मग पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणं तर होणारच आहे. एका बाजूला आपण म्हणतो सोडव रे रामा, आणि दुसऱ्या बाजूला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहतो. एखाद्या गोष्टीतून जर आपल्या आयुष्याला फटका बसला असेल, अगदी कोणतीही तुमच्या आयुष्यातली गोष्ट आठवून बघा, एकाच खड्ड्यात पुन्हा पुन्हा पडणं आणि खड्ड्यात पुन्हा पुन्हा पडणं याच्यात जो फरक आहे, तो फरक समजून घेत
सगळे खड्डे बाजूला करत रामरायाच्या राजमार्गानं आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. तो पुढे जाण्याचा मार्ग कोणी आता येईल आणि मग आमच्या कानात सांगेल, आपणच म्हणू की देवानं सांगितलंय ना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, मी येईन आणि उद्धार करीन. आता नको पाहूया आपण वाट. ज्या रचना, जे संचित, जे तत्व आपल्या ओंजळीत त्यानं दिलेलं आहे ते घ्यायचं, त्याच्यानुसार आचरण ठेवायचं आणि आत्मरंगामध्ये रंगून जायचं. राम सापडेल तुम्हाला. तो राम शोधूया, तो राम शोधण्याचा प्रयत्न करूया. त्याच रचनांमधून रामरंगी रंगले मन, रामरंगी रंगले मन.
आत्मरागे रंगले मन, आत्मरागे रंगले मन, विश्व रंगे रंगले मन, राम रंगे रंगले मन, हो राम रंगे रंगले। चरणी नेत्र राम रंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले मन, चरणी नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले, एवढ्या अभंगातून रामाच्या आणि भक्ताच्या जीवनातली तादात्म्यता सांगणाऱ्या या चार पाच ओळी किती सुंदर तत्वज्ञान आपल्या ओंजळीत ठेवतात बघा. भृंग अंबुजातले म्हणजे एखादा भृंगा कमळाच्या मध्ये बंदिस्त व्हावा आणि त्याला खरं तर लाकूड पोखरण्याची शक्ती असणारी भुंग्याकडची जी ताकद आहे ती कमळाच्या नाजूक पाकळ्या सहज तोडून जाऊ शकेल, सहज मोडून जाऊ शकेल, पण तो जात नाही कारण त्या अंबुजामध्ये त्याची एकतानता साधलेली असते आणि त्या एकत्वातून त्या तादात्म्यतेतून तो सुटत नाही. परिणामी मृत्यू त्याला येतो पण ती मिठी सुटत नाही. का? तर तो तादात्म्य होतो म्हणून. या सगळ्या स्वपासून सुटावं आणि रामाच्या रंगामध्ये रंगून जावं यासाठी काय आपल्याला केलं पाहिजे? आपल्या रोजच्या जगण्यातल्या उद्योगधंद्यातून मार्ग काढत रामाचे चरण आपल्याला दिसले पाहिजे. दोन डोळ्यांना रामाचे चरण जे पार्थिव आहेत ते दिसतीलही,
पण त्याच्या आत आपले जे लोचन आहेत, नेत्र आहेत, आणि ती नेत्रात साठवलेली जी ईश्वर कृपेनं मिळालेली लावण्यमयता आहे, ती आपल्याला त्या चरणांमध्ये दृष्टीस पडली पाहिजे, ती शोधण्यासाठी प्रयत्न करूया. 19वं शतक आणि ह्या शतकामध्ये संप्रदायाची विचारधारा जगभर पोहोचत होती. विविध प्रकारचे संप्रदाय पूर्ण महाराष्ट्रभर आपली पाळंमुळं रोवताना दिसत होती. अगदी समाजाच्या शेवटाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम सर्व संत करत होते. 1909 ते 1968 ह्या कालखंडामध्ये विदर्भ प्रांतामध्ये अमरावती शहराच्या नजीक असणाऱ्या यावली गावामध्ये एक अवलिया जन्माला आला. दुडकोजी नावाच्या एका विचारवंत संत, आचरणशील संताच्या जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचं जीवनच बदलून गेलं. स्वातंत्र्य कालखंडामध्ये त्यांनी खूप मोठी कामगिरी केली. हातामध्ये दिमडी घ्यावी आणि सबंध विदर्भ पिंजून काढावा, सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंतही पोचले, म्हणून त्यांच्या अभंगांना पद असं म्हटलं जावं. आजच्या काळामध्ये शाश्वत स्वरूपानं त्यावरती अंमलबजावणी करून विविध प्रकारचे कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. ग्रामगीता नावाचा एक अत्यंत सुबक सुंदर असा ग्रंथ जगाला दिला. अनेक प्रकारच्या ग्रंथांना त्यांनी लिहून जगासाठी समर्पित करून दिलं, त्यापैकी अमृतलहरी असतील. आपली दिमडीसोबत घेऊन राष्ट्रावरती गाणी त्यांनी आपल्या मनाने अनुभवाने रचलेत. त्यांची इच्छा होती की ईश्वराने यावं, म्हणून कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा, किंवा न जाने दिल को ये क्या हो गया, ऐसी गफलत में हमको ना आना था. आम्ही जन्माला आलोत, जन्माला आल्याच्या नंतर ज्या कारणामध्ये गुंतून पडतो आहोत, राष्ट्रसंतांचं मत असं होतं की आपण ह्या सगळ्या शृंखला तोडून टाकल्या पाहिजे, ह्या बंधनांच्या पलीकडे गेलं पाहिजे, आणि त्यानंतर एक अवस्था प्राप्त होईल, ती मुक्तत्वाची अवस्था प्राप्त होईल, आणि त्यासाठी मनुष्यानं प्रयत्नशील राहावं. म्हणून आपल्या उपदेशाखातर ते सांगतात की हे ईश्वरा, हे दार आता उघडा, मला तुमच्या पायाशी घ्या. ही राष्ट्रसंत तुकडोजीदास महाराजांची रचना आणि त्या रचनेचे शब्द आपण ऐकूयात. उघडा हे दार, आम्ही आलो पाया. 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 नका पंढरी राया दूर लोटू, नका पंढरी राया दूर लोटू. उघडा हे दार, आम्ही आलो पाया. बाहेरील श्वान ओरडती जोरे, बाहेरील श्वान आ
चोरे चावती लवारे चावती लवारे चावती लवारे अंगा
असणारे नामयाची दासी जनी। सगळ्या ठिकाणी जेव्हा जनाबाईंनी आपली रचना साकारताना नामदेवरायांची दासी म्हणून स्वतःचा उल्लेख करावा। परभणीच्या गोदा तटावरील गंगाखेड हे गाव आणि अर्थात नामदेवरायांच्या घरी वडिलांनी जेव्हा आणून सोडावं तेव्हा अखंड जीवन नामदेवरायांच्या चरणाशी समर्पित करावं ते जनाबाईनं। जात्यावरती बसावं तर ओव्या गाव्यात भगवंताचं भजन नामचिंतन अखंडितपणे करावं। असं कुठलंही काम नाही की जे करताना देवाचं विठ्ठलाचं नाव मुखात आलं नाही। सतत आपलं मुखानं विठ्ठल 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 करत असावं। झाडलोट करी जनी तर केर काढी चक्रपाणी असं वर्णन सुद्धा ऐकायला मिळतं। म्हणजे भगवंतानं सुद्धा जनाबाईंच्या प्रत्येक कार्यात मदत करावी। दळायला लागलं की जनाबाईंना भगवंतानं दळू लागावं। जात्यावरती स्वतः भगवंतानं काम करू लागावं। प्रत्येक गोष्टीत एखाद्या आईप्रमाणे माया करत आपल्या भक्तासाठी यावं। इतकंच कशाला, जनाबाईंची भक्ती एवढी अतूट होती की जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, इतकी अतूट भक्ती। आणि अशा जनाबाई म्हणजे तत्कालीन त्या काळातल्या संतश्रेष्ठ कवयित्री म्हणून ओळखल्या गेल्या। आजही आम्हाला जनाबाईंचे अभंग ऐकले की विठ्ठलाची भक्ती एखाद्या आईची माया जाणवून देते। आणि अशीच आपल्या आईला साथ घालावी, विठाबाईला साथ घालावी।
रामकृष्ण हरी माऊली, आपल्या सर्वांनाच माहिती की संत मायबाप ह्या विश्वामध्ये अवतीर्ण झाले कशाकरिता, तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं याच्याकरिता अवतार घेतात ते संत असतात आणि संत गतीने वाहतात, ज्यांनी फक्त दुसऱ्याचा विचार केला ते संत होऊ शकतात आणि अशा संतांनी वेळोवेळी आपल्याला जागृत केलं, कर्मे इशू भजावा हा संदेश वेळोवेळी आपल्याला दिला आणि आपल्या कर्मामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वर आहे, स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग आपल्या सर्वांना उभा केला आणि असेच एक विदर्भातील जे संत की ज्यांनी आपल्या स्वच्छतेमध्ये भगवंताची सेवा केली, त्याच्यामध्ये आपला परमार्थ पाहिला आणि त्याच्यातून आपली निष्ठा भगवंताच्या चरणापर्यंत नेऊन पोहोचवली आणि अशा भगवंताकडे धावासुद्धा केला की कधी येशील मनमोहना पहा या भारत आपुला पुन्हा 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 नव्याने तू आमचा हा भारत देश पाहण्याकरिता ये, विश्वाचं कल्याण करण्याकरिता ये आणि असंच एक तुकडोजी महाराजांचं भक्तिगीत सादर करत आहेत आकांक्षाताई नगरकर देशमुख. तर ऐकूया यांच्या मधुर अशा वाणीतून हा अभंग. स्थिर मने करू ध्यान, स्थिर मने
अवघारंग एक झाला, अवघारंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघारंग एक झाला, अवघार मौली। या जगात सदा सर्व सुखी असं कोणीच नाही। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख हे असतंच, आणि दुःखाला कवटाळून बसणं हा माणसाचा स्वभावच असतो। पण तेच दुःख पार करून पहिलं तीरावर सुखाचा किनारा हा नक्कीच लाभतो हे मात्र माणूस विसरतो। म्हणूनच आपण संयमाच्या साथीने सुखाच्या किनाऱ्यावरील आनंद मिळवला पाहिजे। याच विचारांनंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला।